शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय ठोंबरे वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा शहरातील दवाखान्यात जायला रस्ता नसल्याने रस्त्यातच दिला तिने बाळाला जन्म चिपळूण तालुक्यातील पेंढाबे दाबाडी धनगरवाडी गावातून शहरात जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने अनेक त्रास ग्रामस्थांना भोगावा लागत आहे त्यात आज एक वेगळाच प्रकार घडला धनगरवाडी येथील गरोदर महिलेला प्रसूती काळ सुरू झाल्याने गावातून शहरात कसे न्यायचे हा प्रश्न ग्रामस्थांच्या समोर उभा राहिला त्यामुळे चिपळूण येथील दवाखान्यात नेण्यासाठी गावकऱ्यांनी ढोली तयार केली त्यामधून त्या महिलेला पाय वाटेने दवाखान्यात नेत असतानाच तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या आणि त्या यातना सहन करतानाच मध्य रस्त्यातच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला पण रस्ता नसल्यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या आज 21व्या शतकात सुद्धा अशी अनेक गावे सोयी सुविधापासून वंचित आहेत त्यामुळे या वाडीला रस्ता व्हावा आणि धनगर बांधव यांची गैरसोय दूर व्हावी अशी मागणी समाजसेवक अण्णा गोरे यांनी केली आहे इस्लामपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने गर्भवती महिलेने ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला सौ समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे फळे कापणे झाडांची फळे पाने तोडणे अन्न खाणे पाणी पिणे हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून धाडसी कृती करत तरुणीने वेगळा आदर्श महाराष्ट्राला घालून दिला सौ समृद्धी जाधव म्हणाल्या आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगात अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझी व माझ्या कुटुंबाची जागृती केली आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट चाललेली माझं नाव समृद्धी चंदन जाधव मला ह्या गोष्टी करताना भारी वाटतं की म्हणजे ज्या गोष्टी ग्रहणात पाळायच्या नाहीत किंवा पाळ महिला म्हणतात की पाळाव्यात ह्या गोष्टी कराव्या नाहीत की भाजी चिरायची नाही करायची नाही ती मी आज करून दाखवली की मला छान वाटतं की म्हणजे ह्या गोष्टी करताना म्हणजे बाळाची वाढ वगैरे होत नाही किंवा झालेली असते ती काहीतरी होतं कान फाटतो किंवा हात कुठेतरी चिरला जातो असं काही नसतं हे दाखवायचं आज आपण आधुनिक काळात राहतो इंटरनेट मोबाईल वगैरे वापरतो आपण आणि ह्या गोष्टी म्हणजे आपण अंधश्रद्धा बाळगतो हे चुकीचं आहे हे मला दाखवायचं होतं आणि मला ह्या गोष्टी करताना छान वाटलं की म्हणजे ह्या गोष्टी मी खाल्ल्या आहेत पाणी पिलं आहे मी आणि माझ्या बाळाची वाढ वगैरे पण छान आहे आणि इथं मॅडम पण आहेतच की माझी तब्येत वगैरे बाळ छान आहे आणि सांगलीमध्ये पुराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीकाठी NDRF पथके तैनात होणार जयंत पाटील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सांगलीच्या कृष्णा नदीकाठी 15 जुलैपासून NDRF पथके तैनात होणार असून अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग नियोजनाबाबत पुढील आठवड्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे तसेच वडनेरे समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या उपायांनुसार काम केले जाईल असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे सांगलीमध्ये आयोजित सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते सांगलीमध्ये मगरमच्छ कॉलनीत महापालिकेकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन संभाव्य महापूर पाहता महापालिका प्रशासनाने पूरबाधित होणाऱ्या भागातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत आज मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांच्या टीमकडून सांगलीवाडी मगरमच्छ कॉलनी परिसरात नागरिकांना आपत्तीबाबत सूचना दिल्या सांगलीवाडीत माजी सभापती व नगरसेवक अजिंक्य पाटील आणि मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांनी मेगाफोनद्वारे नागरिकांना पुराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी जाण्याचे आणि आपले साहित्य सुरक्षित स्थळे हलवण्याचे आवाहन केले तसेच सांगलीवाडी आणि मगरमच्छ कॉलनीच्या नदीकाठच्या भागात जाऊन प्रबोधन करीत आपत्कालीन पुस्तिकेच्या नागरिकांना वाटप केले अवघ्या 20 गुंठ्यातील शिमला मिरचीने मिळवून दिली 4.5 लाखांची कमाई अवघ्या 20 गुंठे क्षेत्रफळात शिमला मिरचीने तब्बल 4.5 लाख रुपये एवढे उत्पन्न हिंगोलीतील एका शेतकऱ्याने मिळवून दिले आहे
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील पांडुरंग जगताप असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव असून जगताप यांनी आपल्या 5 एकर जमिनीपैकी अवघ्या 20 गुंठ्यांवर कृषी विभागाच्या योजनेतून शिमला मिरची लागवड केली। मागील 5 महिन्यांच्या कालावधीत जगताप यांना उत्पन्नाचा खर्च वगळता 4 लाखांचा निव्वळ नफा मिळाला तर अजून 50 हजारांचे उत्पन्न निघण्याची हमखास अपेक्षा आहे। शेतकऱ्यांनी डोकं लावून व मेहनत करून शेती केली तर शेतकऱ्यांवर कोणतीही वाईट वेळ येणार नाही असा विश्वास शेतकरी पांडुरंग जगताप यांनी व्यक्त केला आहे। सोलापुरात पतंजली योग समितीकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा। सोलापुरात आज पतंजली योग समितीच्या वतीने 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने घरी राहूनच योगासने प्राणायाम करून योग दिन साजरा करा असं आवाहनही यावेळी पतंजली योग समितीकडून करण्यात आले। पतंजली योग समितीकडून आज सोशल डिस्टन्स पाळून सोलापूर मधील शाखेत प्राणायाम आणि योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आली आणि त्यांची फेसबुकद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही यावेळी करण्यात आली होती। शेतकरी संघटनेचा 40 वर्षातील संघटनेचा विजय ॲडव्होकेट वामनराव चटप। केंद्र सरकारने शेतमाल अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या जाचक कचाट्यातून बाहेर काढले हा शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांच्या संकल्पनेचा आणि शेतकरी संघटनेचा 40 वर्षातील संघर्षाचा विजय आहे असे ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी म्हटले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन व्हेज मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।